महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद झाला त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्याने शिवसेना हा जुना मित्र भाजपपासून दूर झाला असं चित्र त्याआधी देशभरात पाहायला मिळालं एक काळ होता की देशात भाजपचे सर्वाधिक मित्रपक्ष होते शिवसेना देसम अकाली दल बिजू जनता दल पी डी पी यांसारखे त्या त्या राज्यात सत्तेत असणारे आणि सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे भाजपचे मित्रपक्ष होते पण आता सर्वजण भाजपपासून दूर झालेत जनता दल आणि एम के हे दोनच मोठे पक्ष भाजपचे सध्या मित्र आहेत पण आता भाजपला आता आणखीन एक नवा मित्र मिळाला आहे आणि या मित्राच्या मदतीने भाजपने त्या राज्यात सत्ता मिळवण्याची देखील तयारी सुरू केली आहे पंजाब राज्यात भाजप आणि पंजाब लोक काँग्रेस यांच्यात युती झाली आहे हे दोन्ही पक्ष आगामी निवडणूक एकत्र लढवणार आहेत दोन्ही पक्षात जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसंदर्भात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी मोठी घोषणा केली त्यांचा पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष भाजप आणि अकाली दल विरोधात बंड करणाऱ्या दिंडसा या पक्षासोबत एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवेल असं अमरिंदर सिंग यांनी आहे अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी पंजाब राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी त्यांना नव्या पक्षासोबत पंजाब विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणाही केली होती भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील या संदर्भात मोठी घोषणा केली ते भाजपसोबत निवडणूक लढवतील तसेच सुखदेव सिंग धिंडसा यांचा विचार करता त्यांनी अद्याप त्यांची भूमिका मात्र स्पष्ट केलेली नाही अमित शहा यांच्या भेटीला अमरिंदर सिंग गेले होते त्यानंतर अमित शहा यांनी या युतीचे संकेत दिले होते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमरिंदर सिंग हे ज्या भाजपवर गेल्या पंचवीस वर्षांपासून निशाणा साधत होते आज त्यांनी त्यांच्यासोबतच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला पक्षीय पातळीवर कोणतीही चर्चा झाली नसली तरी गृहमंत्री आणि पंतप्रधानांशी याबाबत बोलणं झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कॅप्टन अमरिंदर सिंग आता भारतीय जनता पार्टीसोबत खांद्याला खांदा लावून काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत अकाली दलसोबत भाजप अनेक वर्ष पंजाबमध्ये सत्तेत राहिलं आहे दोन हजार सतरामध्ये मात्र अकाली दल आणि भाजपची सत्ता गेली होती काँग्रेसने एकशे सतरापैकी ऐंशी जागा मिळवत सत्ता स्थापन केली होती त्यानंतर अकाली दल आणि भाजप यांची सर्वात जुनी युती तुटली होती आता भाजप नव्या मित्रपक्षासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे माजी मुख्यमंत्री असलेले अमरिंदर सिंग विजयाचा दावासुद्धा करत आहेत आता या युतीचा पंजाबच्या राजकारणात काय परिणाम होतो आणि अमरिंदर सिंग भाजपला घेऊन पंजाबमध्ये काय करिश्मा करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे काँग्रेस हे पंजाब राज्य टिकवतं का त्याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे या नव्या युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद